तुला राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्याचे राशीफल कसे असेल हे जाणून घेऊ या नमस्कार मित्रांनो हा महिना तुला राशीत जन्मलेल्या लोकांसाठी काही काळजी घेण्याचा महिना ठरू शकतो तथापि या महिन्यात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती देखील मिळू शकते परंतु काही महिन्यांमध्ये तुम्हाला समजूतदारपणा आणि सावधगिरी दाखवावी लागेल तुमच्या राशीतून सहाव्या भावात राहू पाचव्या भावात शनी आणि अष्टम भावात बृहस्पती आणि मंगळ विराजमान राहतील ज्यामुळे आरोग्य समस्यांचे प्रमाण वाढू शकते त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत थोडीशी देखील बेपरवाई तुम्हाला नुकसान देऊ शकते म्हणून तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आर्थिक बाबतीतही महिन्याच्या सुरुवातीला काही कमकुवतपणा दिसू शकतो कारण उत्पन्न चांगले असूनही तुमचे खर्च खूप जास्त वाढू शकतात ज्यामुळे तुमच्या कपाळावर चिंता येऊ शकते त्यामुळे तुम्हाला तुमच्या धन व्यवस्थापनावरही लक्ष द्यावे लागेल तुमच्या करिअरच्या दृष्टीने हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या नोकरीत चांगल्या पदाचा लाभ मिळेल तुमच्या पदोन्नतीची शक्यता राहील आणि तुमच्या पगारातही वाढ होऊ शकते तर व्यापार करणाऱ्यांसाठी हा महिना थोडा कठीण राहील महिन्याच्या पूर्वार्धात थोडी कमकुवतपणा राहील परंतु शेवटच्या आठवड्यात काहीतरी सवलत मिळण्याची अपेक्षा करता येईल विद्यार्थ्यांसाठी हा काळ कठीण आव्हानांनी भरलेला राहील तुम्हाला अभ्यासात आनंद येईल परंतु परिस्थिती तुमच्या अभ्यासात अडथळे आणत राहतील त्यामुळे तुम्हाला तुमची एकाग्रता वाढवावी लागेल प्रेमसंबंधांसाठी हा महिना उतार चढावांनी भरलेला राहील प्रेमसंबंधात काही काळजी घेण्याची गरज आहे वैवाहिक संबंधांच्या बाबतीत सासरच्या मंडळींशी सावधपणे कारण याचा थेट परिणाम तुमच्या नात्यावर होऊ शकतो कौटुंबिक जीवनात काही सुखशांती राहील जी तुम्हाला आराम देऊ शकते हा महिना कौटुंबिक जीवनासाठी अनुकूल राहण्याची शक्यता आहे दुसऱ्या भावाचे स्वामी मंगळ महाराज अष्टम भावात विराजमान राहतील आणि त्यांच्यासोबत बृहस्पती देखील असतील आणि ते दुसऱ्या भावावर दृष्टी ठेवतील आणि तेथून देव गुरु बृहस्पती चतुर्थ भावावरही दृष्टी ठेवतील यामुळे कौटुंबिक जीवनात समस्यांची कमी होईल आणि आपसी समन्वय चांगला राहील चतुर्थ भावाचे स्वामी शनी महाराज पाचव्या भावात वक्री अवस्थेत असतील त्यामुळे तुम्ही वारंवार तुमच्या परिवाराच्या हिताचा विचार कराल परिवाराच्या भल्यासाठी काही नवीन कार्य करण्यात तुम्हाला आनंद येईल तुम्ही कौटुंबिक कार्यात पुढाकार घ्याल आणि परिवाराच्या सुखासाठी काही ना काही करत राहाल तुमच्या माताजींचे आरोग्य अनुकूल राहील आणि ते कष्ट करतील तुमच्या वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आर्थिक स्थितीच्या दृष्टीने हा महिना मिश्र परिणाम देणारा ठरू शकतो महिन्याच्या सुरुवातीला बुध आणि शुक्र ग्रह तुमच्या एकादश भावात राहून तुमची आमदनी मजबूत करतात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील आणि उत्पन्नात वाढ होईल शनी महाराजही एकादश भावावर दृष्टी ठेवतील त्यामुळे तुमच्या दैनिक उत्पन्नाबरोबरच इतर उत्पन्नातही वाढ होईल तथापि सहाव्या भावात राहू आणि द्वादश भावात केतूच्या कारणाने अचानक आणि अवांछनीय खर्चेही त्रासदायक ठरू शकतात त्यामुळे त्यांच्याप्रती सावधगिरी बाळगा देव गुरु बृहस्पती महाराज एकीकडे तुमच्या धार्मिक आणि चांगल्या खर्चात वाढ करतील तर दुसरीकडे तुमच्या दुसऱ्या भावावर दृष्टी ठेवून उत्पन्न वाढवतील तुम्हाला मेहनत करून लाभ होईल नोकरीत पगारवाढ होऊन आर्थिक लाभ मिळू शकतो मंगळ महाराज अष्टम भावात विराजमान राहून गुप्त धन देण्यात मदत करतील तुमची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल बावीस ऑगस्टला बुध महाराज वक्री अवस्थेत दशम भावात येतील आणि पंचवीस ऑगस्टला शुक्र महाराज द्वादश भावात जातील त्यामुळे खर्चे वाढतील तथापि सोळा ऑगस्टपासून एकादश भावात सूर्य महाराज उत्पन्न वाढवण्यात मदत करतील सरकारी क्षेत्रातूनही लाभ मिळू शकतो हा महिना आरोग्याच्या दृष्टीने समजूतदारपणा आणि सावधगिरी बाळगण्याचा असेल राशीच्या अष्टम भावात मंगळ आणि बृहस्पती सुरुवातीपासून विराजमान असतील राहू सहाव्या भावात आणि वक्री शनी पाचव्या भावात विराजमान असतील त्यामुळे मुख्यतः पाचव्या सहाव्या सातव्या आणि अष्टम भाव प्रभावित होतील जे तुम्हाला रोग देण्यास सक्षम आहेत तुम्ही जर तुमच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर परिस्थिती तुम्हाला आजारी बनवू शकते त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना मध्यम ते चांगला राहण्याची शक्यता आहे तुम्ही नोकरी करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी अनुकूल राहील कारण महिन्याच्या सुरुवातीला सूर्य महाराज तुमच्या दश्मभावात विराजमान होऊन तुमच्या करिअरला चमकवतील तुमच्या कामाचे महत्त्व वाढेल आणि त्यामुळे तुमच्या पगारातही वाढ होईल तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर प्रसन्न राहतील आणि तुमची नोकरीची स्थिती मजबूत होईल व्यापार करणाऱ्यांसाठी हा महिना उतार चढावांनी भरलेला राहील सप्तम भावाचे स्वामी मंगळ महाराज महिन्याच्या पूर्वार्धात अष्टम भावात विराजमान राहतील आणि तुमच्या व्यापारात काही आव्हाने निर्माण करतील तुमच्या व्यावसायिक भागीदारांसोबतही संबंधांवर परिणाम होऊ शकतो वक्री शनी सप्तम भावावर दृष्टी ठेवतील ज्यामुळे व्यापारात उतारचढाव राहतील तथापि सव्वीस ऑगस्टला मिथून राशीत मंगळ महाराज जातील तेव्हा या समस्यांची कमी होईल आणि तुमचा व्यापार वेग घेईल तितक्यात तुम्हाला संयमाने आणि समजूतदारपणे काम करावे लागेल प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा महिना सुरुवातीला चांगला राहील बुध आणि शुक्र ग्रह पाचव्या भावावर दृष्टी ठेवतील ज्यामुळे प्रेमसंबंध चांगले राहतील तुमच्या नात्यात प्रेम आणि रोमॅन्स वाढेल तथापि वक्री शनी पाचव्या भावात राहतील ज्यामुळे तुम्हाला तुमच्या नात्यात परिपक्वता अनुशासन आणि प्रामाणिकपणा राखणे गरजेचे असेल अन्यथा नात्यात गडबड आणि भांडण होऊ शकते विवाहित लोकांसाठी हा महिना सावधगिरीचा असेल सप्तम भावाचे स्वामी मंगळ महाराज महिन्याच्या पूर्वार्धात अष्टम भावात विराजमान राहतील ज्यामुळे तुमच्या जीवनसाथीचा संपूर्ण लक्ष त्यांच्या कुटुंबावरच असेल त्यामुळे त्यांची बेरुखी तुम्हाला त्रास देऊ शकते तथापि गुरु बृहस्पती यांच्या कृपेने तुम्ही परिस्थिती हाताळण्यात यशस्वी व्हाल आणि त्यांच्याशी उघडपणे संवाद साधाल सासरच्या मंडळींशी प्रेमाने वागत राहिल्यास परिस्थिती सुधारेल मंगळ महाराज सव्वीस ऑगस्टला नवमभावात जातील तेव्हा जीवनसाथीशी संबंध चांगले होतील आणि तुम्ही त्यांच्यासोबत लांबच्या प्रवासाची तयारी करू शकता तुला राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्याचे उपाय एक तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी श्रीयंत्राची स्थापना करून त्यांची दररोज पूजा करावी दोन गुरुवारी गायला गूळ अथवा चण्याची डाळ खाऊ घालावी प्रिय मित्रांनो चा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा